तुम्हाला नवी कोरी गाडी घ्यायची आहे, अर्थात प्रत्येकाचं ते स्वप्न असतंच, त्या गाडीसाठी कर्जही हवं आहे. अहो नुसतं कर्जच नाही तर 5 वर्ष या कर्जाचं व्याजही सरकारच भरणार आहे. हे सगळं ऐकून तुम्ही खुश झाला असाल, पण थांबा, हे तुमच्यासाठी नाही आहे, आमदारांची चांदी करायचं सरकारनं ठरवलं आहे आणि त्यासाठी ही नवी घोषणा आहे. आमदारांवर सरकारी उधळपट्टी, कार घेण्यासाठी 30 लाखांपर्यंत कर्ज, कर्जाचं व्याज 5 वर्ष सरकार भरणार. महाविकास आघाडी सरकारची ही नवी घोषणा. घोषणा कसली, ही आमदारांची चांदी आहे. विशेष म्हणजे याआधी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळायचं, ते आता वाढवून 30 लाख करण्यात आलंय. काही आमदार पहिल्यांदाच आमदार होतात, त्यांना वाहन घेणं थोडस अडचणीचं पडतं आणि म्हणून ती रक्कम मी 30 लाख रुपये करतो आणि 30 लाख रुपयाचं वाहन घेतल्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांनी त्या वाहनाची रक्कम मुद्दल द्यायचं आमदारांनी आणि व्याज मात्र 5 वर्षाच्या करता राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल. आधीच सरकारवर कर्जाचा डोंगर आहे, तिजोरीत खडखडाट आहे. GST पैसे केंद्राकडून मिळालेले नाही, अनेक विभागांचे निधी थकलेत आणि असं असताना आमदारांवर एवढी मेहर नजर कशासाठी. सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटे काढून कर्जाचे हप्ते व्याजासह भरतो. आमदारांना मिळणाऱ्या वेतनातून तर व्याज भरणं अगदी सहज परवडणार आहे. मग आमदारांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा भार सरकारनं का उचलायचा? म्हणजेच तुमच्या आमच्या पैशातूनच सरकार हे पैसे देणार. आमदारांनी गाड्या घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेनं पैसे का द्यायचे? आता या निर्णयाला विरोध करायला एकही विरोधक पुढे आला नाही, कारण सर्व पक्षी आमदारांना ही सूट मिळणार आहे. कर्ज फिटत नाही म्हणून राज्यात शेतकरी आत्महत्या करतात म्हणून एकीकडे काळजी व्यक्त करायची आणि दुसरीकडे आमदारांच्या गाड्यांच्या व्याजाचे पैसे सरकारनं भरायचे, हा कुठला न्याय? ठाकरे सरकार. दीपक भातुसे, Zee 24 तास, मुंबई. We'll be right back.